सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज 14 जून दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळेमध्ये मी सर्व राज्यातील शेतकरी बांधवासाठी 4 महत्त्वाच्या बातम्या सांगणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती करतो। तसेच मित्रांनो, सर्वांना ही पण विनंती करतो, आता येणारा काळ जो काय असेल तो मान्सूनचा काळ आहे, पावसाळ्याचा काळ आहे, तर दररोजचे हवामानविषयक माहिती त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दररोजचे कांदा बाजारभाव आपण टाकणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण दररोज बघत चला आणि सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, 4 महत्त्वाच्या बातम्यापैकी काही बातमी दिलासादायक आहे, आनंददायक आहे, तर काही बातम्याचा आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावरती थेट गंभीर परिणाम होणार आहे किंवा चिंताजनक अशा बातम्या आहे, आणि ज्या बातम्या आहेत त्या पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी तुमच्यासमोर सांगतो आहे, आणि आनंदाची बातमीसुद्धा माहिती घेऊनच तुमच्यासमोर सांगतो आहे, खोटी बातमी एकही नाही। तर पहिली बातमी तुम्हाला सांगतो मित्रांनो की त्या ठिकाणी खताचे दर हे कमी झालेले आहे। आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या दुकानामध्ये जर तुम्ही खताचे भाव जर विचारले तर खताचे दर हे बऱ्यापैकी कमी झालेले आहे। आता प्रत्येक बॅगवाईज किंवा प्रत्येक जे कंटेंट आहे तर त्यावाईज मी या ठिकाणी न सांगता तुम्हाला एकंदरीतच सांगतो की संपूर्ण खताचे दर हे कमी झालेले आहे। काही त्या ठिकाणी 100 ने कमी झाले, काही 150 ने कमी झाले, तर एक खताचे जे बॅग आहे तर ती त्या ठिकाणी जवळपास 300 रुपयापर्यंत कमी आहे, तर त्या खताचे दर कमी झाले ही एक आनंदाची बाब आहे शेतकऱ्यांसाठी। ही होती पहिली बातमी। त्याच्यानंतर दुसरी जी महत्त्वाची बातमी आहे ती थोडी चिंताजनक बातमी सांगतो मित्रांनो तुम्हाला की सध्याच्या घडीला सगळेजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतात तर ती आतुरतेची गोष्ट म्हणजे पाऊस आहे, आणि किमान मान्सूनपूर्व पाऊस तरी अगोदर पडेल या आशेने शेतकरी खूप तयारीनेशी जोरात तयारी चालू आहे। शेतकऱ्यांचे शेतीची कामं जवळपास सगळे आटोपलेले आहे, फुल्ली पाडेपर्यंत काम झालेलं आहे, परंतु धक्कादायक बाब अशी आहे, बातमी अशी आहे की त्या ठिकाणी जो मान्सूनचा पाऊस येणार होता तर तो आता लांबलेला आहे, आणि त्या ठिकाणी मी आजच त्या ठिकाणी एक बातमी वाचली, त्या बातमीनुसार तर मराठवाड्यात तर त्या ठिकाणी जुलै महिना पावसाला उजडणार अशा पद्धतीची ती बातमी होती। तर कुठेतरी चिंतादायक ही बाब आहे की त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस लांबणीवर आहे। याला कारण म्हणजे बिपोर जेव्हा हे चक्रीवादळ आहे ते खूप शक्तिशाली चक्रीवादळ आहे, आणि त्या ठिकाणी राजस्थानच्या दिशेने ते चक्रीवादळ गेलेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातील सर्व बाष्प ते वादळ घेऊन गेलेले, ही माहिती आपल्याला मिळालेली आहे, तीच माहिती तुम्हाला सांगतो, माझ्या मनाचं काही सांगत नाही। तिसरी महत्त्वाची बातमी ती बातमी तुम्हाला आनंदाची सांगतो, ती आनंदाची बातमी अशी आहे की मित्रांनो, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी की कांद्याचे भाव आता दिवसेंदिवस वाढत आहे। ज्याचा कांदा शेवटपर्यंत टिकेल, ज्याचा कांदा चांगला राहील, त्याला कांद्याला चांगला भाव येणारच आहे, आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या दिवशी पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 2700 रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे। 2700 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 27 रुपये किलो, आणि तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास नसेल तर आपण स्वतः त्या ठिकाणी बाजार समितीच्या साईटवरती जाऊन चेकसुद्धा करू शकता, किंबहुना पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकता। त्यानंतर चौथी बातमी अशी की कापसाच्या दराबाबत, कापूस दर सध्या जे काही आहे तर ते स्थिर आहे, त्यामध्ये वाढ पण नाही कमी पण नाही, काल जसे दर होते तशाच पद्धतीचे दर सध्या आहे। तर मित्रांनो, या 4 महत्त्वाच्या बातम्या आहे, अशाच परत अजून एक 5वी बातमी तुम्हाला सांगतो, आठवली म्हणून सांगतो, ती आनंदाची बातमी अशी की त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते नुकसान भरपाई म्हणून 1500 कोटी रुपयाची मदत जाहीर झालेली, आणि ती मदत आपल्याला आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर काही आनंदाच्या बातम्या तर काही त्या ठिकाणी थोड्याशा चिंताजनक बातम्या आहे, तर असो अपडेट द्यायचं काम माझं आहे। अशाच पद्धतीची शेतीविषयक दररोजची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी जाताना चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।